अनेक प्रकारे त्रिकोण हा सृष्टीतला सर्वात मूलभूत आकार आहे. सर्वाधिक परिपूर्ण असलेला आकार म्हणजे त्रिकोण. कॉन्क्रीट, स्टील यासारखे पदार्थ अस्तित्वात येण्याआधी आणि अजूनही मला वाटतं, विशेषतः इथं अमेरिकेत बहुतेक घरांची छत त्रिकोणाकाराचीच असतात, नाही का? आज भारतात आपण सपाट छत बनवतो आहोत कारण त्यात कॉन्क्रीट वापरलं जातं आणि तिथल्या वातावरणात सपाट छत असणं चालू शकतं. पण इथं मात्र जवळपास प्रत्येक घराचं छत त्रिकोणाकार आहे. ट्रायंगुलर रूफ. त्रिकोण वापरण्याचं कारण म्हणजे कमीत कमी साधन सामग्रीत जास्तीत जास्त मजबूती फक्त त्रिकोणच देऊ शकतो. तुम्हाला जर तेवढ्याच मजबूतीचा इतर कुठला आकार वापरायचा असेल तर त्यासाठी पुष्कळ प्रमाणात साधन सामग्री लागेल, कारण त्या साधन सामग्रीची मजबूती वाढवली गेली पाहिजे. पण त्रिकोणाच्या आकारात तुम्हाला कमीत कमी साधन सामग्रीतून जास्तीत जास्त मजबूती मिळू शकते. म्हणून जगाच्या कुठल्याही भागात लोकांना जर तुम्ही 2 लाकडं दिली तर जमिनीचा आधार घेऊन ते ह्या आकारात बांधतील आणि घर तयार. हे फक्त तुम्ही बांधलेल्या घरांच्या बाबतीतच नाहीये, दैवी शक्तीनं सुद्धा सृष्टीकर्त्यानं सुद्धा त्रिकोणाचीच निवड केली मूलभूत आकार निर्माण करण्यासाठी, तुमच्या आतले आणि बाहेरची सुद्धा. तुम्ही कोणत्याही वस्तूतील अणूंची रचना पाहिली तर ती बऱ्याच प्रमाणात त्रिकोणाकृतींची गुंतागुंतीची रचना आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मानवी शरीराकडे जर एका वेगळ्या स्तरावर पाहिलं तर तुम्हाला आढळून येईल की त्या ठिकाणी ऊर्जा शरीर आहे. शरीरात ही ऊर्जा गतिशील असते आणि एका विशिष्ट पद्धतीनं कार्य करते. योग विज्ञानात या गोष्टींची जाण आहे आणि तुमच्या शरीर यंत्रणेत ही ऊर्जा कशी कार्य करते हे अनुभवण्याचा एक निश्चित मार्ग आहे. जर तुम्ही जागरूकतेनं याकडे लक्ष दिलं, ज्या प्रकारे तुमची शरीर यंत्रणा घडवली गेली आहे याकडे बघितलं, तर तुम्ही पाहाल तुमच्या शरीरात सर्वात मूलभूत आकार त्रिकोणच आहे. शरीरातल्या सगळ्या ऊर्जा नाडी त्रिकोणाकारातच एकमेकांशी येऊन मिळतात. शरीरात आपण ज्याला चक्र असं म्हणतो ते खरं तर त्रिकोण आहेत. नाडी नेहमीच त्रिकोण रूपातच एकत्र येतात. आपण त्यांना चक्र म्हणतो कारण ते गतिशीलतेचं प्रतीक आहेत. तर नारंगी रंगाचा त्रिकोण आणि त्याभोवती एक वर्तुळ हे आज्ञा चक्राचं चिन्ह आहे. ते आत्मज्ञान, आत्मबोध आणि आकलनाचं चक्र आहे. योग हे आत्मबोधाचं आणि आकलनाचं विज्ञान आहे, परिपूर्ण आकलनाचं. म्हणून ईशा योगात आम्ही तेच प्रतीक चिन्ह वापरतो, परिपूर्ण आकलनाचं. नारंगी रंगाचा त्रिकोण आणि त्याभोवती एक वर्तुळ. आणि ज्याला आपण यंत्र असं म्हणतो ते जर तुम्ही पाहिलं, दक्षिण भारतात बरीच यंत्र वापरली जातात. तुम्ही पाहिलेत का कधी श्रीचक्र त्यासारखे? यंत्र सुद्धा हे ऊर्जेचं एक साकार रूप आहे. जर तुम्ही काही विशिष्ट साकार रूप तयार केलं तर त्यात एक ठराविक प्रमाणात ऊर्जा असते जी टिकवून ठेवली जाऊ शकते. सगळी यंत्र त्रिकोणाकृतीतच तयार केली जातात, अतिशय गुंतागुंतीचे त्रिकोणाकार, कारण त्याच पद्धतीने तुमच्या शरीरातली ऊर्जा प्रणाली सुद्धा घडवली गेली आहे. सृष्टीचे अनेक आयाम सुद्धा याच पद्धतीने घडवले गेलेत आणि म्हणूनच त्रिकोण.